Now, today we are going to start distinguish taste between alcohol and phenol. Lakshana, very simple and very easy topic. In previous lecture, we have to study the distinguish taste of only alcohols. अपन alcohol से distinguish taste पा रहे हैं. आज अपन क्या पाना? कि डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन कोण अल्कोहोल एंड फिनॉल. जर अल्कोहोल आणि फिनॉल असतील तर तुम्हाला याच्या कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट किंवा ज्या डिस्टिंग्विश टेस्ट पाहिजेत अल्कोहोल आणि फिनॉल तुम्हाला ओळखायचं आहे. सपोज डिस्टिंग्विश टेस्टचं मीनिंग काय असते की तुम्हाला सपोज कन्सिडर करा दोन टेस्ट ट्यूब दिल्या आणि एका टेस्ट ट्यूब मध्ये आहे अल्कोहोल एका टेस्ट ट्यूब मध्ये फिनॉल. ऍक्च्युअली आपल्याला माहिती नाही तरी तुम्ही काय करू शकता हे अल्कोहोल आणि फिनॉल कसे आहे ते ओळखू शकता किंवा अल्कोहोल कोणत्या टेस्ट दाखवेल आणि फिनॉल कोणत्या टेस्ट दाखवेल हे तुम्ही सांगू शकता. कारण अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स बदल आहेत काही यांची कॅरेक्टरिस्टिक चेंज आहे आणि त्याच्यामुळे काय होते आपण ते डिस्टिंग्विश करू शकतो. वी नो दॅट अल्कोहोल अँड फिनॉल बोथ कंटेनिंग ओएच फंक्शनल ग्रुप. दोघांमध्ये ओएच फंक्शनल ग्रुप आहे पण दोघांमधला ओएच फंक्शनल ग्रुपांमध्ये फरक आहे. कसं? एक ओएच ग्रुप हा ॲलिफॅटिक आहे आणि याच्यामधला जो आहे फिनॉल जर असेल तर फिनॉल मधला कोणता असतो ॲरोमॅटिक असतो. पण तो ओएच ग्रुप कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवते आणि यांच्यामध्ये नेमके कोणते चेंज असतात हे एकमेकांपासून कसे वेगळे आहेत त्यालाच काय म्हणतात डिस्टिंग्विश टेस्ट बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. तर आता आपण बघू वन बाय वन की अल्कोहोल आणि फिनॉल या डिस्टिंग्विश टेस्ट कोणत्या आहेत. चला लक्ष द्या. तर पहिली टेस्ट आहे लिटमस टेस्ट. लक्ष द्या लिटमस टेस्ट आहे. आता लिटमस टेस्ट आपण पाहण्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे लिटमस पेपर काय असतो. तर हा यु नो दॅट लिटमस पेपर काय असतो कसा असतो कशापासून बनते जो लायकेन पासून वगैरे जे आहे कॉम्बिनेशन असते याचं. ओके हा लिटमस पेपर ऍक्च्युअली लिटमस पेपरचं काय कॅरेक्टरिस्टिक्स असते जर ऍसिड मध्ये जर तुम्ही लिटमस पेपर टाकला तर लिटमस पेपर जर ब्ल्यू असेल तर तो कसा होतो रेड आणि लिटमस पेपर जर तुमच्याकडे ब्ल्यू असेल आणि तुम्ही जर सपोज ऍसिड मध्ये टाकला तर रेड असाल. पण असा लिटमस की ऑलरेडी रेड आहे तो जर तुम्ही बेस मध्ये टाकाल तर तो काय होतो ब्ल्यू होते. हे लिटमस पेपरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. पण इथे तर आपल्याला माहिती आहे अल्कोहोल ऍज वेल ऍज फिनॉल बोथ आर ऍसिड म्हणजे इथे आपल्याला कोणता लिटमस पेपर घ्यावा लागेल ब्ल्यू लिटमस पेपर घ्यावा लागेल. ओके काय होईल बघा तुम्ही काय केलं माहिती आहे का एकामध्ये घेतलं ऍक्विअस अल्कोहोल म्हणजेच अल्कोहोलला पाण्यात टाकलेलं असेल तुम्ही ऍक्विअस अल्कोहोल घेतला आणि एक कोण घेतला ऍक्विअस फिनॉल सोल्युशन आणि दोघांमध्ये तुम्ही काय केला लिटमस पेपर ऍड केला. तर तुमच्या लक्षात येईल की ऍक्विअस अल्कोहोल मध्ये लिटमस पेपर आहे ना हा स्वतःचा कलर चेंज करत नाही म्हणजे याचा अर्थ काय लिटमस पेपर जो आहे हा काय करतो माहित का चेंज होत नाही. कलर डज नॉट चेंज. लक्षात ठेवा व्हेरी सिंपल वन की अल्कोहोल ऍक्विअस अल्कोहोल असेल तर याच्यामध्ये लिटमस पेपरचा कलर चेंज होत नाही. बरं का नाही होत मी तुम्हाला सांगतो. ऍक्विअस फिनॉल मध्ये जर तुम्ही लिटमस पेपर टाकला तर काय होईल तर लक्षात ठेवा ऍक्विअस फिनॉल मध्ये काय होते ब्ल्यू लिटमस टर्न इंटू रेड. लक्षात ठेवा काय मिनिंग झालं बघा बरं की ऍक्विअस फिनॉल मध्ये जर तुम्ही लिटमस टाकत असाल लिटमस पेपर जर डुबवत असाल तो कशामध्ये कन्वर्ट झाला रेड मध्ये कन्वर्ट झाला. पण ऍक्विअस अल्कोहोल मध्ये जर तुम्ही लिटमस पेपर ऍड केला सपोज जर ब्ल्यू लिटमस असेल तो जर ऍड केला तो काय म्हणत नाही कलर चेंज करत नाही. असं का झालं तर हे रिझन सांगतो. त्याच्या अगोदर बघा काय होईल सपोज आपल्याकडे दोन बीकर आहेत आणि याच्यामध्ये एकामध्ये अल्कोहोल आहे एकामध्ये फिनॉल आहे. तुम्ही काय ऍड करायचंय या दोघांमध्ये काय करायचं लिटमस पेपर ऍड करायचंय आणि ज्या बीकर मध्ये लिटमस पेपर ब्ल्यू टू रेड झाला त्याच्यामध्ये कोण आहे फिनॉल आणि ज्याच्यामध्ये कन्वर्ट होणार नाही तो कोण आहे तो अल्कोहोल असेल हे आपल्याला इथं प्रूव्ह होते म्हणजे इट इज वन ऑफ द डिस्टिंग्विश्ड टेस्ट दॅट इज लिटमस पेपर. पण तुमच्यामध्ये प्रश्न आला असेल की सर अल्कोहोल तर हा ऍसिडिक आहे आपण पाहिलं अगोदर तरी पण यांनी लिटमस पेपर का बरं चेंज नाही केला तर लक्षात ठेवा की हा अल्कोहोल आहे ना हा मिलियन टाइम्स काय आहे लक्षात ठेवा वीक ऍसिड आहे कोणापेक्षा फिनॉल पेक्षा. मिलियन टाइम्स आपण पाहिलं पीकेच्या व्हॅल्यू संदर्भात पाहिलं की हा अल्कोहोल आहे ना मिलियन टाइम्स वीक ऍसिड आहे दॅन फिनॉल आणि हा एवढा वीक ऍसिड आहे अल्कोहोल तर तुमच्या लक्षात येत असेल की हा वॉटरपेक्षाही वीक ऍसिड म्हणून कन्सिडर केला जातो. कोण अल्कोहोल जेव्हा तुम्ही स्ट्रेंथ पाहिली म्हणजे याच्यापेक्षा वॉटर काय आहे थोडस मोर ऍसिडिक आहे म्हणजे अल्कोहोल हा एवढा वीक ऍसिड आहे त्याच्यामुळे हा जास्त वीक ऍसिड असल्यामुळे लिटमस पेपरला काय नाही करू शकत चेंज करू शकत नाही म्हणजे तो न्यूट्रल सारखाच ऍक्ट होते जस्ट लाईक दॅट ऑफ ऍसिडिक आहे तो जस्ट ऍसिडिक कोण अल्कोहोल. पण फिनॉलची स्ट्रेंथ थोडीशी जास्त आहे जास्त ऍसिडिक आहे म्हणून हा काय करू शकला हा लिटमसला काय कशात कन्वर्ट केलं रेड मध्ये. इट इज वन ऑफ द डिस्टिंग्विश्ड टेस्ट. ओके लिटमस पेपर नेक्स्ट काय आहे बघा
नेक्स्ट आपण काय करू शकतो माहिती आहे का सेकंड रिएक्शन विथ बेस आता बघा हा ही मोठा इशू आहे रिएक्शन विथ बेस काय होते लक्षात ठेवा तर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अल्कोहोल हा एकदम वीक ऍसिड आहे लाईक दॅट ऑफ न्यूट्रल म्हणून हा काय म्हणतो माहिती आहे का की तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल एनी अल्कोहोल आणि या अल्कोहोलला जर एखाद्या बेस सोबत रिएक्ट करत असाल मे बी वीक बेस कोणासोबत रिएक्ट करणार आपण याला हा अल्कोहोल हा ऑलरेडीच वीक ऍसिड आहे आणि हा जर खूप जास्त वीक ऍसिड आहे तर याला वीक बेस सोबत रिएक्ट केलं तर लक्षात ठेवा रिएक्ट होत नाही दोघंही वीक आहेत त्याच्यामुळे काय होतं इथे रिएक्शन होत नाही वीक बेस म्हणजे कोणता जनरली NaHCO3 दॅट इज सोडियम बायकार्बोनेट त्या सोडियम बायकार्बोनेट जर तुम्ही वीक बेस घेत असाल तरी हा NaHCO3 याच्यासोबत रिएक्शन दाखवत नाही म्हणजे सरळ सरळ अल्कोहोल रिएक्ट विथ वीक बेस काय होणार नाही म्हणजे हा नो रिएक्शन म्हणजेच अल्कोहोल एवढा वीक असतो की हा वीक बेस सोबत रिएक्ट होत नाही कारण हाय वीक आणि हाय वीक दोन्ही वीक हा रिएक्शन दाखवत नाही नंतर पाहू आपण एखादा स्ट्रॉंग बेस घेऊ स्ट्रॉंग बेस कोणता घेता NaOH तर लक्षात ठेवा हा अल्कोहोल या NaOH सोबतही रिएक्शन दाखवत नाही स्टुडंट लक्षात ठेवा हा अल्कोहोल एवढा वीक ऍसिड आहे की हा जस्ट न्यूट्रल सारखा ऍक्ट होतो म्हणजे हा बेस ऍक्च्युली हा ऍसिड असायला पाहिजे असतो काय झालं असतं बेस रिएक्शन विथ ऍसिड फॉर्मुला ऑफ साल्ट वाटतो मी काय म्हणतो हा एवढा वीक ऍसिड आहे की हा बेस सोबत जो स्ट्रॉंग आहे त्याच्या सोबतही रिएक्ट होत नाही सो नो रिएक्शन म्हणजे याचा अर्थ काय झाला की अल्कोहोल मध्ये तुम्ही कोणताही बेस टाका वीक टाका की स्ट्रॉंग टाका तो रिएक्शन दाखवत नाही कारण हा जास्त वीक ऍसिड आहे म्हणून म्हणजे कोणत्याच बेस सोबत हा रिएक्ट दाखवत नाही पण तुम्ही हा अल्कोहोल मध्ये जर हायली रिएक्टिव्ह मेटल टाकले ना तर हा रिएक्शन दाखवते कोण हायली रिएक्टिव्ह मेटल जस्ट लाईक ऑफ सोडियम वगैरे आपण पाहिलं की रिएक्ट जर सोडियम मेटल सोबत रिएक्ट केलं तर हायड्रोजन गॅस निघून जातो आणि आपल्याला काय भेटतात रिस्पेक्टिव्ह अल्कोऑक्साईड पण वीक बेस सोबत आणि स्ट्रॉंग बेस कोणासोबत हा अल्कोहोल रिएक्शन दाखवत नाही कारण हा खूप वीक असतो हा कोणासोबत रिएक्शन दाखवणे प्रिफर करत नाही जस्ट लाईक दॅट ऑफ न्यूट्रल पण फिनॉलचं काय तर फिनॉलचं ऍक्च्युली काय होते फिनॉल असतो असं फिनॉलची कंडिशन थोडीशी चेंज आहे हा फिनॉल आहे ना हा पण वीक ऍसिडच आहे ओके नो डाउट इट इज ऑल्सो वीक ऍसिड कम्पेअर टू अदर मग काय होईल याच्यासोबत जर समजा तुम्ही वीक ऍसिडची सॉरी वीक बेसची जर रिएक्शन केली कोण वीक बेस NaHCO3 बघा हा आहे फिनॉल अल्कोहोल पेक्षा फिनॉल थोडासा जास्त ऍसिडिक आहे पण एवढाही जास्त ऍसिडिक नाही की तो या वीक बेस सोबत रिएक्ट करेल ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का की रिएक्शन होत असताना एक थोडासा स्ट्रॉंग लागतो एक वीक लागतो तर रिएक्शन होते दोन्ही जर वीक असतील कन्सिडर करा ना दोन्ही जर समजा कॉम्प्युटर समजा आपण जर दोघांचे समजा आपण दोन समजा असतील आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला बॉक्सिंग करायचंय आणि दोन्ही जर वीक असतील तर तिथे काय होते ते एकमेकांसोबत लढणे प्रिफर नाही करत पण इथं काय होते माहित आहे का हाही वीक आणि हाही वीक हा वीकच आहे हा जरी अल्कोहोल पेक्षा थोडासा मोर ऍसिडिक असेल तरीही ऑल अदरच्या कम्पेअर मध्ये हा वीकच आहे वीक ऍसिड आणि हा एकदम वीक बेस हेही रिएक्ट होत नाहीत म्हणजे पुढे काय नो रिएक्शन पण जर सपोज तुम्ही फिनॉल घेतला आणि याला जर सपोज तुम्ही कोणासोबत रिएक्ट केलं स्ट्रॉंग बेस कोण घेतो NaOHCO3 ओके स्ट्रॉंग बेस NaOH घ्या KOH घ्या तर तुमच्या लक्षात येईल आपण ऑलरेडी रिएक्शन पाहिलं फिनॉल वीक आहे पण हा कसा स्ट्रॉंग आहे हा अल्कोहोल एवढा वीक नाही म्हणून हा काय दाखवते या स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्शन दाखवते आणि काय तयार करते रिएक्शन होते आहे आणि आपल्याला काय मिळतात रिस्पेक्टिव्ह आठवतेच तुम्हाला रिएक्शन ओ आणि काय येणे म्हणजेच काय निघून गेला एच आणि OH दॅट इज वॉटर हा कोण आहे हा आहे सोडियम फिनॉक्साइड बघा बरं काय झालं रिएक्शन विथ बेस व्हेरी सिम्पल वन जेव्हा अल्कोहोलला तुम्ही वीक बेस सोबत रिएक्ट केलं तेव्हा तो रिएक्शन दाखवला नाही कारण हाय वीक आहे स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट केलं तरी झाला नाही कारण हा कसा एकदम वीक आहे लाईक हा न्यूट्रल सारखा ऍक्ट होती पण फिनॉलनी काय केलं फिनॉलनी वीक बेस सोबत रिएक्शन दाखवले नाही कारण याच्या कम्पेअर मध्ये हाय वीक आणि हाय वीकच असतो पण एकदम स्ट्रॉंग बेस घेतला तर ऍक्च्युअली मी जर म्हटलं तुम्हाला दोन आहेत कॉम्पिटिटर आणि तुम्हाला बॉक्सिंग करायचं एक वीक आहे पण दुसरा कसा एकदम स्ट्रॉंग तर स्ट्रॉंग काय म्हणेल मी याला एका उक्कीमध्ये काय करतो मारतो म्हणजेच काय करू शकेल ते दोघं एकमेकांसोबत काय करतील फाईट करू शकतात तसं इथे हा स्ट्रॉंग हा वीक हाय वीक हाही वीक हा एकदमच वीक लक्षात ठेवा म्हणून हे दोघे रिएक्शन झाले इथं यांची रिएक्शन नाही झाली फिनॉल आणि वीक बेस NaHCO3 पण काय NaOH ची रिएक्शन झाली इट इज ऑल्सो डिस्टिंग्विश्ड टेस्ट म्हणजेच काय असं म्हणाल तुम्ही डिस्टिंग्विश्ड टेस्ट कोणती अल्कोहोलमध्ये NaOH टाका नो रिएक्शन
फिनॉल मध्ये एनएओ स्टार काय भेटतो सोडियम फिनॉक्साइड म्हणजे ही पण काय झाली डिस्टिंग्विश टेस्ट किंवा फिनॉल हा एनएओ सोबत रिएक्शन दाखवते अल्कोहोल कोणासोबत रिएक्शन दाखवत नाही सो इट इज वन ऑफ द डिस्टिंग्विश टेस्ट कोणती झाली लिटमस टेस्ट रिएक्शन्स विथ बेस नेक्स्ट नेक्स्ट कोणता टेस्ट आता काही कॅरेक्टरिस्टिक टेस्ट पाहू आपण तिसरी म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहेत कोणाच्या फिनॉलच्या ह्या फक्त आता फिनॉलच दाखवते कोण बघा रिएक्शन विथ FeCl3 न्यूट्रल फेरिक क्लोराइड लक्षात ठेवा रिएक्शन विथ न्यूट्रल फेरिक क्लोराइड काय होईल माहित आहे का FeCl3 सोबत रिएक्शन दाखवा ऍक्च्युली ही जी रिएक्शन आहे ना ही कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन आहे फिनॉलची कॅरेक्टरिस्टिक्स रिएक्शन ऑफ फिनॉल बरं का बरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे सांगतो ऍक्च्युली ह्या ज्या रिएक्शन आहेत ह्या फिनॉल दाखवते आणि अल्कोहोल दाखवते पण अल्कोहोल मध्ये काही असा कॅरेक्टरिस्टिक चेंज होत नाही काही असा कलर्स वगैरे चेंज होत नाही पण फिनॉल मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स चेंज होते कसा बघा म्हणजे तो आपल्याला ओळखू येतो हो बरं आपण कशी रिएक्शन होते सपोज अल्कोहोल घ्या कोणताही एक अल्कोहोल घेऊ CH3 CH2OH हा कोण आहे इथेनॉल अल्कोहोल घेतला सेम टाइम आपण फिनॉल घेऊ फिनॉल असा लिहून देतो C6H5OH दॅट इज फिनॉल रिंग ही लिहू शकता तुम्ही या दोघांनाही तुम्ही या दोघांमध्ये काय टाका FeCl3 टाका दॅट इज फेरिक क्लोराईड फेरिक क्लोराईड न्यूट्रल असते आहे न्यूट्रल फेरिक क्लोराईड आणि इथं पण काय ऍड केलं फेरिक क्लोराईड ऍक्च्युली रिएक्शन दोघांचे सेम होतात बघा काय निघून जाईल माहित आहे का इथं पहा निघून जातो एच आणि CL3 किती एच आहे 3H 3 CL3 इथं पण पहा 3H 3 CL3 काय निघून गेला थ्राइस एच सी एल राहिला काय बघा एफ ई आणि CH3 CH2O म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा बरं एफ ई हा असा लिहून देतो काय राहिला ओ CH2 CH3 by 3 लक्षात ठेवा ओ CH2 CH3 by 3 हा कोण आहे हा आहे फेरिक इथॉक्साइड प्लस काय थ्राइस एससीएल हा जो फेरिक इथॉक्साइड आहे ना हा कसा असतो हा काही कॅरेक्टरिस्टिक्स काही असं दाखवत नाही हा कलरलेस असतो ओके म्हणजे इथेनॉलला फेरिक क्लोराईड सोबत रिएक्ट करा फेरिक इथॉक्साइड मिळाला तो कलरलेस आहे पण जर तुम्ही फिनॉलला जर फेरिक क्लोराईड सोबत रिएक्ट केलं न्यूट्रल फेरिक क्लोराईड तर रिएक्शन काय होते सेमच काय आहे एफई हा काय झाला एफई एक ओ CCH पॉईंट किती 3 म्हणजेच ओ C6H5 प्लस काय आहे किती आहे बाय 3 आता काय राहिला थ्राइस SCl म्हणजे ओ C6H5 म्हणजे हा कोण आहे हा फिनॉक्साइड आहे म्हणजे याचं नाव काय असेल फेरिक फिनॉक्साइड आणि लक्षात ठेवा हा जो फेरिक फिनॉक्साइड आहे ना हा मिळतो डार्क व्हायलेट कलर म्हणजे याचा अर्थ काय झाला किंवा डार्क पर्पल कलर असते व्हायलेट म्हणा किंवा पर्पल म्हणा काही फरक पडत नाही ओके पर्पल किंवा डार्क व्हायलेट कलर ऍक्च्युअल मध्ये काय झालं बघा बरं कॅरेक्टरिस्टिक्स कलर दिला कोणी फिनॉलने म्हणजे याचा अर्थ काय सरळ सांगा तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये एका टेस्ट ट्यूब मध्ये फिनॉल एका टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल कन्सिडर करा आपल्याला माहिती नाही कोणामध्ये अल्कोहोल कोणामध्ये फिनॉल तुम्ही काय करा अल्कोहोल सपोज कन्सिडर करा आणि फिनॉल आपल्याला माहिती नाही ऍक्च्युअली मी लिहून दिले पण आपल्याला कन्सिडर करा माहिती नाही जर समजा तुम्ही अल्कोहोल आणि फिनॉलच्या दोन बीकर मध्ये या दोन्हीमध्ये किंवा दोन कंटेनर मध्ये दोन टेस्ट ट्यूब मध्ये काय टाकला FeCl3 टाकला फेरिक क्लोराईड न्यूट्रल फेरिक क्लोराईड टाकला तर लक्षात ठेवा अल्कोहोलचा कोणताही कलर भेटणार नाही पण जो फिनॉल आहे तो कॅरेक्टरिस्टिक कलर दाखवते कारण त्याच्यामध्ये काय तयार होते फेरिक फिनॉक्साइड ज्याचा कलर कसा आहे डार्क पर्पल कलर म्हणजे या दोन टेस्ट ट्यूब पैकी ज्याचा कलर तुम्हाला डार्क पर्पल भेटेल तो कोण आहे फिनॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे इट ऑल्सो द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ फिनॉल आणि हे फिनॉल कावर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये अल्कोहोल रिएक्शन देते पण अल्कोहोल मध्ये कसा चेंज होत नाही कॅरेक्टरिस्टिक चेंज होत नाही कलर मध्ये चेंज होत नाही म्हणून त्याला काही कॅरेक्टरिस्टिक टेस्ट म्हणत नाही पण फिनॉल मध्ये कॅरेक्टरिस्टिक चेंज होतो कारण मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो कोणता मिळतो डार्क पर्पल कलर किंवा डार्क व्हायलेट कलर म्हणजे तुम्ही म्हणू शकता फिनॉल ही रिएक्शन देईल फिनॉलला जर तुम्ही फेरिक क्लोराईड सोबत ऍड केलं तर तुम्हाला काय मिळतो डार्क कलर मिळतो सो इट इज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टेस्ट फॉर बोर्ड लक्षात ठेवा नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे पहा फोर्थ मध्ये
लक्षात ठेव. नेक्स्ट टेस्ट आहे लिबरमन नायट्रोसो टेस्ट. ओके नेक्स्ट आहे लिबरमन नायट्रोसो टेस्ट. लक्षात ठेवा ही बोर्ड साठी नाहीये, इट इज फॉर नीट जेई ऑर सीईटी. सो लिबरमन नायट्रोसो टेस्ट आणि ही कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट आहे कोणाची, फिनॉलची. म्हणजे ही टेस्ट फक्त कोण दाखवेल, फिनॉलच दाखवेल. ही टेस्ट अल्कोहोल दाखवतच नाही किंवा ही रिएक्शन अल्कोहोल सोबत होतच नाही. म्हणजे ही टेस्ट फक्त कोणासाठी आहे, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ फिनॉल. म्हणजे फिनॉल मध्ये आपल्याला कलरेशन मिळेल. कसं बघा, लिबरमन टेस्ट आहे कशी ऍक्च्युली, तर काय करायचं, पहिले घ्यायचं फिनॉल. बघा सिंपल रिएक्शन आहे, नाउ वी आर टू टेकिंग फिनॉल. ठीक आहे, हा आहे फिनॉल, फक्त आपल्याला समजण्यासाठी आणि इझी लक्षात येण्यासाठी असा लिहितो. ओके हा फिनॉल आहे. नाव इट रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. बघा एच ओ एल किंवा असं. ओके हा कोण आहे, हा नायट्रस ऍसिड आहे. आठवत असेल तुम्हाला तर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे नायट्रस ऍसिड. ऍक्च्युली नायट्रस ऍसिड घेणे म्हणजे हा कोणापासून तयार होतो माहिती आहे तुम्हाला, कोण NaNO2 प्लस H2SO4 घ्या किंवा HCl घ्या. इट रिक्वायर लो टेम्परेचर, दॅट इज 0 degree to 5 degree Celsius, म्हणजे 273 to 278 केल्विन. काय लिहून जातो, NaCl. आणि आपल्याला काय भेटतो, मेन कोण. बघा NaCl निघाला, कोण राहिला, HNO2. HNO2 ओके, म्हणजेच काय, नायट्रस ऍसिड हा तयार करावा लागतो ऍक्च्युली. असा तयार होते, आपण काय केलं, फिनॉल घेताना इट इज रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. ऍक्च्युअली मी काय म्हणत आहे, हा जो एनओ आहे ना, याच्यावर कोणता चार्ज असते, पॉझिटिव्ह. काही लक्षात येते का तुमच्या, की हा एनओ काय म्हणून ऍड झाला, इलेक्ट्रोफाईल. आणि जर हा एनओ जर इलेक्ट्रोफाईल असेल, तर तुम्हाला माहितीच आहे की हा जर एनओ इलेक्ट्रोफाईल असेल, तर या फिनॉलची कोणती पोझिशन आहे या इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करते, तो अर्थ एक तर पॅरा. स्टेबल कोण, पॅरा. तर काय होईल, हा एच निघेल आणि कोण निघेल, ओ एच. आणि हा येनो कोणत्या पोझिशनवर अटॅच होईल, ऑर्थोवरच अटॅच होईल. लक्षात ठेवा, कारण हा काय इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होऊन राहिला येनो. म्हणजे काय भेटेल पहा, बरं, एच ओ हे रिंग आहे आणि इथं कोण अटॅच झाला, यन डबल बॉन्ड ओ. याला सहज तुम्हाला समजण्यासाठी या फॉर्म मध्ये लिहून देतो. हा बघा, हा मिळालेला आहे. हा कोणत्या पोझिशनवर पॅरा, म्हणून याला म्हणतात पॅरा नायट्रोसो. हा नायट्रोसो ग्रुप असतो, पॅरा नायट्रोसो फिनॉल. ओके ऑर्थो पण भेटू शकतो, पण पण ऑर्थोची क्वांटिटी कमी असते, म्हणून मी डायरेक्ट काय लिहून दिला, पॅरा नायट्रोसो फिनॉल. कारण तुम्हाला माहित आहे, ओएच ऍक्सेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, दॅट इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. म्हणून हा येनो इलेक्ट्रोफाइल कुठे अटॅक करू शकतो, पॅरा किंवा ऑर्थो. पण आपण काय घेतलं, पॅरा. सो पॅरा नायट्रोसो फिनॉल. हा पॅरा नायट्रोसो फिनॉल मध्ये काय होते माहित आहे का, याच्यामध्ये होते टॉटोमरायझेशन, दॅट इज हायड्रोजन ट्रान्सफर. आता हायड्रोजन ट्रान्सफर होते कसं, इकडे लक्ष द्या. सिंपल बघ, हायड्रोजन ट्रान्सफर समजून सांगतो. इथं माहिती आहे तुम्हाला आणि तुमच्या लक्षात येत असेल की बऱ्याचशा ठिकाणी हायड्रोजन ट्रान्सफर होत आहे. कसं हायड्रोजन ट्रान्सफर होईल बघा, बरं काय होईल, हा ऑक्सिजन काय करतो माहिती आहे का, याचे इलेक्ट्रॉन्स इथे देतो. कारण तुम्हाला माहित आहे ओ ऑक्सिजन, ओ एच ग्रुपचा जो ऑक्सिजन आहे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याने इथे दिले, रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये भाग घेत येतो. इथं जर डबल, इथं जर याने इलेक्ट्रॉन दिले, तर इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड तर या कार्बनची व्हॅलन्स किती, 5, 2, 2, 4, 1, 5. लगेच इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट. आता इकडे लक्ष द्या, सांगतो मी तुम्हाला पूर्ण, थोडंसं इथं डिटेल सांगतो. थोडंसं बघा काय मिळालं आपल्याला, सांगा बरं, रिझोनन्स ड्रॉ करून देतो थोडेफार, काही गरज नाही आहे, पण लक्षात ठेवा एच ओ एक कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन्स इथं आले. कोणता बॉन्ड, डबल बॉन्ड. चला डबल बॉन्ड झाले. आता इथं रिंग, रिंग मध्ये काय आहे बघा, हा जो पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ह्या पोझिशनवर आले, म्हणजे कोणती पोझिशन, ऑर्थो. आता हे आले हे ऍज इट इज बॉन्ड, यांना काही फरक नाही. नेक्स्ट काय होईल, हा यल डबल बॉन्ड ओ. आता तुम्हाला माहित आहे रेझोनन्स मध्ये भाग घेते म्हणजे नेमकं काय होईल पहा. आता काय होते बघा, हे महत्वाचं आहे, इथं तुम्हाला डायरेक्टली सांगतो, हे इलेक्ट्रॉन्स इथं येते. तुम्हाला माहिती आहे ऑर्थो पोझिशन वरचे इलेक्ट्रॉन्स काय करतात, रेझोनन्स मध्ये भाग घेतात. आणि रेझोनन्स मध्ये भाग घेतात म्हणजे काय होईल, इलेक्ट्रॉन्स इथं आले, काय तयार केला, पाय बॉन्ड. तर या कार्बनची व्हॅलन्सी किती, 5. कशी बघा, 2, 2, 4 आणि हायड्रोजन असतो 5. हे इलेक्ट्रॉन्स काय होते माहिती आहे का, इथं शिफ्ट होतं. हे जर इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट झालं, तर यांच्यामध्ये काय, डबल बॉन्ड. नायट्रोजनची व्हॅलन्सी पुन्हा वाढली. हे इलेक्ट्रॉन्स कोणावर, ऑक्सिजनवर. आता हे इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजनवर जात असतील, तर ऑक्सिजनवर कोणता चार्ज, निगेटिव्ह. या ऑक्सिजनवर निगेटिव्ह, या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह. हा ऑक्सिजन काय करत झाला, डायरेक्टली इथं सांगतो, हा ऑक्सिजन काय करतो माहिती आहे का, लगेच या हायड्रोजन जवळचे इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतो. आता काय कंडिशन आली माहिती आहे, या ऑक्सिजनचं तर न्यूट्रलायझेशन झालं, कारण पॉझिटिव्ह आणि याने इलेक्ट्रॉन्स घेतले, म्हणजे हा झाला न्यूट्रलाइज. पण हा ऑक्सिजन निगेटिव्ह, हा हायड्रोजन पॉझिटिव्ह, म्हणजे लगेच काय होईल, फायनली हा ऑक्सिजन काय करेल,
या हायड्रोजनला काय करेल स्वतःकडे ओढून घेईल किंवा घेऊन घेईल काय मिळेल म्हणजे ते त्याला हायड्रोजन ट्रान्सफर काय झालं फायनल हा फायनल काय झालं ऑक्सिजन किती न्यूट्रलाइज झाला डबल बॉन्ड इथं काय रिंग आहे लक्ष द्या रिंग प्रॉपरली पहा इथं काय झालं माहिती आहे का पहा आता इथं डबल बॉन्ड आहे इथं एक डबल बॉन्ड आला हा हा डबल बॉन्ड काय झाला इथं आला हा इथं डबल बॉन्ड आहे इट इज डबल बॉन्ड काय आहे एन आणि एन इथं कोणता बॉन्ड झाला सिंगल बॉन्ड आणि इथं कोण आला ओ एच ऍक्च्युली हा कोण आहे हा आहे जनरल याला तुम्ही एन हायड्रॉक्सी क्युनोन म्हणू शकता एन हायड्रॉक्सी या क्युनोन किंवा सिम्पली मी याला काय म्हणतो फक्त क्युनोन सिंपली क्युनोन म्हणतो पण तो एन हायड्रॉक्सी क्युनोन आहे कारण एन ला ओ एच ग्रुप अटॅच आहे सो एन हायड्रॉक्सी क्युनोन किंवा क्युनोन नेक्स्ट काय होईल बघा बरं आता या क्युनोन वर काय करा तुम्ही पुन्हा फिनॉलची रिएक्शन करा पुन्हा फिनॉल लक्ष द्या मी काय केलं असं ड्रॉ करून घेतो या क्युनोन वर आपण पुन्हा कोणाची रिएक्शन केली फिनॉलची रिएक्शन केली हा फिनॉल आहे पुन्हा फिनॉल आता रिएक्शन मध्ये फिनॉलचे भरपूर सारे मॉलिक्यूल असतात त्याच्यामधला पुन्हा एक रिएक्ट झाला वाटलं तर इथपर्यंत रिपीट करतो लक्ष द्या फिनॉल रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड नायट्रस ऍसिड रिएक्ट केला काय भेटला पॅरा नायट्रोसो फिनॉल हे माहिती आपल्याला का बरं झालं पॅरा नायट्रोसो फिनॉल अंडरगो स्टॉटोमरायझेशन फायनली काय भेटला क्युनोन आणि क्युनोन वर पुन्हा कोणाची रिएक्शन केली फिनॉलची आता जशी तुम्ही या क्युनोन वर फिनॉलची रिएक्शन करताना हा निघून जातो काय निघतो बघा हा एच आणि हा ओ एच काय निघाला बघा बरं एच टू ओ निघून गेला आणि हे रिंग इथे जॉईंट होते काय भेटेल ऑक्सिजन डबल बॉन्ड डबल बॉन्ड हा ऍज इट इज इथं डबल बॉन्ड यन आणि यन ला कोण जॉईंट होईल सांगा बरं हे बघा यन आणि यन ला कोण अटॅच झाला हा हे रिंग पुन्हा हे रिंग आणि याला कोण अटॅच आहे इथं ओ एच ओके हा झाला तुम्हाला मिळाला कंपाऊंड याला म्हणतात हा लक्षात ठेवा ना महत्वाचा आहे हा आहे इंडोफिनोन इट इज कॉल्ड ॲज इंडोफिनोन हा जो असतो हा असतो विच कलर हा असतो रेड कलर लक्षात ठेवा कोण मिळाला इंडोफिनोन कोणत्या कलरचा म्हणजे इथं कलर अपियर झाला कोणता रेड कलर किंवा ब्राऊन कलरचा हा असतो किंवा याला रेड लिहिलं तरी चालेल रेड ऑर ब्राऊन कलर म्हणजे काय झालं तुम्ही क्युनोन मध्ये जसं फिनॉल टाकला तसं तुम्हाला काय मिळाला इंडोफिनोन त्याचा कलर कोणता आहे रेड म्हणजे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कलर मिळाला पुन्हा काय करू शकता तुम्ही माहित आहे का हा ऍसिड असेल ना का बरं इंडोफिनोन हा ऍसिड सारखा ऍक्ट होईल कारण ओ एच आहे आणि ओ एचचा एच काय असते आपल्याला माहित आहे बेन्झिन रिंगला ओ एच आहे आणि हा एच काय ऍसिडिक नेचरचा आहे म्हणजे मी याला कोणासोबत रिएक्ट करू शकतो याने ओ एच आणि इंडोफिनोन मध्ये जर मी काय टाकला याने ओ एच टाकला तुम्हाला माहिती आहे काय रिएक्शन होईल सांगा बरं हा एच आणि हा ओ एच आणि इथं काय भेटतो सोडियम साल्ट म्हणजे आपल्याला काय भेटेल बघा भाई ओ ओ कोणाला अटॅच आहे रिंगला रिंग लक्षात ठेवा ही असी आहे इथं काय आहे बॉन्ड कोणता डबल बॉन्ड काय आहे यन यन ला कोण अटॅच आहे पुन्हा रिंग आणि या रिंगला कोण आहे ओ एन ए याला म्हणतात सोडियम साल्ट ऑफ इंडोफिनोन इट इज सोडियम साल्ट ऑफ इंडोफिनोन आणि याचा कलर कोणता राहील याचा कलर राहतो कोणता ग्रीन किंवा ब्ल्यू कलरचा हा तुम्हाला मिळतो ग्रीन किंवा ब्ल्यू कलर ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला लक्षात ठेवा तुम्ही व्हेरी सिंपल अँड कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन आहे ही रिएक्शन फक्त कोणाची फिनॉलची फिनॉलच्या व्यतिरिक्त अल्कोल ही रिएक्शन दाखवू शकत नाही कारण अल्कोल मध्ये असं काही पॅरापोझिशन वगैरे काही नसते मग काय झालं रिएक्शन मध्ये काय झालं टेस्ट ट्यूब मध्ये बघा बरं टेस्ट ट्यूब घ्यायची तुम्हाला आणि या टेस्ट ट्यूब मध्ये जर फिनॉल असेल तर तुम्ही ही कॅरेक्टरिस्टिक टेस्ट करू शकता कसं फिनॉल घ्या पहिले याच्यामध्ये काय टाका नायट्रस ऍसिड याच्यामध्ये काय तयार होईल पॅरा नायट्रोसो फिनॉल या टेस्ट ट्यूब मध्ये जसं पॅरा नायट्रोसो फिनॉल होईल त्याच्यामध्ये हायड्रोजन ट्रान्सफर होईल आपल्याला कोण भेटेल एम हायड्रॉक्सी क्युनोन म्हणजे किंवा क्युनोन म्हणा क्युनोन मिळालं ओके क्युनोन वर तुम्ही पुन्हा याच्यामध्ये फिनॉल ऍड करा जसं तुम्ही फिनॉल ऍड करता तुम्हाला या टेस्ट ट्यूबचा कलर कोणता मिळून देईल रेड कलर या टेस्ट ट्यूबचा कलर रेड होईल कारण काय भेटला इंडोफिनोन आणि इंडोफिनोन मध्ये जर तुम्ही एनएओएच ऍड केला तर तसाच तुम्हाला याचा कलर कोणता मिळू शकतो या रेड कलरचा कोणता कलर होऊन जाईल ग्रीन कलर आणि हे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट का बरं कलर मिळाला ना कलर आपल्याला जसा टेस्ट ट्यूब मध्ये अपियर होतो तसं आपण सांगू शकतो की याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे फिनॉल प्रेझेंट आहे इट इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ फिनॉल आणि याचं नाव काय आहे लिबरमन नायट्रोसो टेस्ट सो दीज आर द डिस्टिंग्विश्ड टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल ओके